जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, MSF भरती 2020 नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर आजची ही व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचे बऱ्याच व्हिडिओजमध्ये एक प्रश्न विचारला जात होता की MSF भरती रद्द झाली काय। तर MSF भरतीबद्दल आपण आता पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे, तुमच्या मनातील संपूर्ण शंकांचं 100% निरसन होईल। तर MSF भरतीसाठी कोणकोण विद्यार्थी ज्यांनी फॉर्म फिलअप केले ते फॉर्म ज्यांचे ज्यांचे फिलअप झाले ते विद्यार्थी रनिंगची प्रॅक्टिस करत आहेत किंवा नाही ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जे उंचीनुसार वजन मॅच होतं आहे ते मलासुद्धा कमेंटमध्ये, म्हणजे तुमचा BMI रेशो, तुम्हाला माहिती असेल BMI रेशो हा 22 पाहिजे, 21 किंवा 22 किंवा 23 दरम्यान। 22 परफेक्ट आहे पण 21, 22, 23 हे तिघही रेशो चालतात। तर हे तुम्हाला चेक करायचं असेल तर कमेंटमध्ये फक्त टाईप करा तुमची उंची आणि वजन, ठीक आहे, उंची इन सेंटीमीटर आणि वजन इन किलोग्रॅम ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, मी तुम्हाला तुमचा BMI रेशो सांगून देईल। दुसरी गोष्ट, आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आहे, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा कमेंट बॉक्समध्ये पाहिजे। तर एक विद्यार्थी आहे, त्याला 12वीला परसेंटेज आहेत 42%, ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्याचे परसेंटेज आहेत 42, तर 42नुसार त्याचे किती मार्क्स होतात, 42नुसार त्याचे मार्क्स होतात 12वीचे परसेंटेज 42%, म्हणजे त्याचे मार्क्स आहेत 10, ठीक आहे। तर मागच्या वेळी 2018 वॅकन्सी होत्या जवळपास 1500 पुरुष उमेदवारांच्या, त्यावेळी कट ऑफ लागला होता 60, म्हणजे यावेळीसुद्धा आपण 7000 उमेदवारांची कट ऑफ 60 पकडूया, ठीक आहे, म्हणजे त्याला 50 गुण ग्राउंडला काढावे लागतील। तर माझा हाचा प्रश्न आहे की 50 गुण काढण्यासाठी त्याने रनिंग किती मिनटाच्या आत मारायला पाहिजे जेणेकरून त्याचं सिलेक्शन होईल। तर रनिंग टायमिंग मला या विद्यार्थ्याचा सांगा, त्याचा प्रश्न आलेला होता मागच्या एका व्हिडिओमध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि आजच्या जो व्हिडिओ आपण बनवला आहे स्पेशली त्याच्याबद्दल आता माहिती जाणून घेऊयात। तर बघा महत्त्वाची बाब, MSFच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही याल तर रिक्रुटमेंट नाव दिसतं आहे आणि तिथं न्यू दिसतं आहे नाव, तर त्या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे रिक्रुटमेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला या नोटिफिकेशन ज्या दिसत आहे, ठीक आहे, तर सर्वात आधीची खालून आपण सुरुवात करूया। फेक रिक्रुटमेंट ज्याची जाहिरात आली ती मागे 2-4 महिन्यांआधी, त्याच्याबद्दलची ही नोटिफिकेशन आहे, ती आपल्या कामाची नाही आहे। दुसरी नोटिफिकेशन आहे ॲप्लाय ऑनलाईन फॉर सिक्युरिटी गार्ड, तर आपण ॲप्लाय केलेलंच आहे। त्यानंतर ॲडवर्टाईजमेंट फॉर वेटिंग लिस्ट 2020, म्हणजे MSF भरतीचे 2020 जे फॉर्म आले होते त्यांच्याबद्दलची ही अपडेट। लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हूज पेमेंट इज नॉट रिसिव्ड। त्यानंतर इम्पॉर्टर इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट, याच्यामध्ये काय होतं तर एक्झाम पोस्टपोन झाली त्याच्याबद्दल। तर एवढ्या नोटिफिकेशन अजूनसुद्धा 2020 भरतीबद्दलच्या आहेत, म्हणजे भरती कॅन्सल झालेली नाही आहे। मनातून डाऊट काढून टाका की भरती कॅन्सल झाली आहे, तुमची रेग्युलर प्रॅक्टिस जी आहे 1600 मीटरची ती सुरू ठेवायची आहे। बस या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। धन्यवाद।